बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशापर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे. राज्याच्या बहुतांश भागांना पावसानं झोडपलंय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुद्धा मुंबईत सुटलाय. कोकण पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी 1 ते 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट जाऊयात विशाल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसासंदर्भातला येत्या 2 दिवसातला काय अंदाज आणि मुंबईत काय स्थिती? श्वेता, सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार जी आहे ही सुरू आहे. त्याचसोबत सोसाट्याचा वारा सुद्धा मुंबईत सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्रीपासूनच पावसानं जोर जो आहे हा धरलेला आहे. सकाळच्या सत्रात जर आपण पाहायला गेलं तर दाट धुकं जे आहे ते पाहायला मिळतं. त्याचबरोबर वारासुद्धा जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक ठिकाणी जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. हवामान खात्यानं खरं तर येणारे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ही वर्तवली होती. फक्त मुंबई शहरापुरतंच नाही तर ठाणे पालघर या शहरांमध्ये सुद्धा आज अशी स्थिती असण्याचा अंदाज जो आहे हा हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. मी आता मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि या परिसरातील आताचं जर चित्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा जो आहे हा होताना दिसून येतोय. आणि दुसरं म्हणजे मुंबईतील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे हा काल रात्रीपासूनच सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला होता की येणारे 5 दिवस जे आहेत हा पाऊस असणार आहे आणि आज मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानं सांगितलं की जे मच्छीमार आहेत त्यांनी समुद्रात जाणं टाळावं, कारण का समुद्रात आज हायटाईडची शक्यता आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वारा असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा जो आहे हा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईतील सकाळपासून चित्र पाहायला गेलं तर मुंबईत सकाळपासूनच सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काही तासांमध्ये हा पाऊस अधिक जोर धरण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक, मग पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, ठाणे पालघर मुंबई शहर असेल, या शहरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर जो आहे हा वाढण्याची अधिक शक्यता आहे. श्वेता विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. संपूर्ण महाराष्ट्र